नमस्कार मित्रांनो, मी सोमनाथ स्वागत करतोय तुमचं आपल्या सोम मराठी सपोर्ट या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे कार्ड, ज्याला आपण आयुष्यमान भारत कार्ड म्हणतो मित्रांनो, ते कार्ड कोणकोणत्या दवाखान्यामध्ये यूज केलं जातं त्या दवाखान्यांची नावे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये मित्रांनो गडचिरोली जिल्हा घेत आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो कोणकोणते ते दवाखाने आहेत ज्या दवाखान्यामध्ये हे आयुष्यमान भारत कार्ड यूज केलं जातं, ज्याच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंत मुफ्त इलाज केला जातो, तर त्या दवाखान्यांची नावे तुम्ही इथे पाहू शकताय. इथे हॉस्पिटल नेम दिलेला आहे, इथे स्टेट आहे, इथे डिस्ट्रिक्ट आहे, हॉस्पिटल टाईप दिलेला आहे, पब्लिक आहे, प्रायव्हेट आहे. त्यानंतर ऍप्लिकेशन स्टेटस सुद्धा तुम्ही पाहू शकताय की हा दवाखाना अप्रूव आहे का. तर दवाखान्यांची नावे आपण पाहत असताना एक नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकताय, SDH 50 अहेरी असं दवाखान्याचं नाव आहे. 2 नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकताय, वुमन हॉस्पिटल गडचिरोली. 3 नंबरचं SDH 50 अरमोरी आहे. SDH 50 कुरुखेड आहे. त्यानंतर RH चमोर्शी आहे. त्यानंतर डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल गडचिरोली आहे. त्यानंतर सिटी हॉस्पिटल सर्जिकल अँड क्रिटिकल केअर गडचिरोली आहे. त्यानंतर 8 नंबरला तुम्ही पाहू शकताय, लोक बिरदारी प्रकल्प हेमलकसा भमरागड असं दवाखान्याचं नाव आहे. त्यानंतर 9 नंबरचा दवाखाना तुम्ही पाहू शकताय, सिद्धू ऑर्थोपेडिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आहे. आणि 10 नंबरचं हॉस्पिटल तुम्ही पाहू शकताय, धन्वंतरी हॉस्पिटल अँड मल्टी स्पेशालिटी सेंटर. तर टोटल गडचिरोली जिल्ह्यामध्ये मित्रांनो प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत जे दवाखाने येतात ते दवाखाने 10 दवाखाने असे आहेत मित्रांनो. या दवाखान्यामध्ये मित्रांनो आयुष्यमान भारत कार्ड हे यूज केलं जातं आणि 5 लाखांपर्यंत मुफ्त इलाज हा दिला जातो. तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जात आहेत मित्रांनो. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आता येणाऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो दुसरा जिल्हा घेणार आहे. त्या जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री आयुष्यमान योजनेअंतर्गत जे दवाखाने येणार आहे त्या दवाखान्यांची नावे, जिल्ह्यामधील नावे आपण पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.